नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्रताप भोसले तुमचं स्वागत करत आहे युवा स्कूलच्या बायोलॉजी विषयाच्या लेक्चर सिरीजच्या पहिल्या लेक्चरमध्ये. ही लेक्चर सिरीज ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गृहीत धरून बनवलेली जात आहे, त्यामुळे तुम्हाला या लेक्चरचे कंटेंट हे मराठी, इंग्लिश आणि कधीकधी हिंदी लँग्वेजमध्ये सुद्धा भेटेल. जिथे गरज असेल तिथे आपण मराठी किंवा इंग्लिश वापरून आपण कन्सेप्ट तुम्हाला सोप्या पद्धतीने डिलिव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करेल. त्याआधी 1 ते 2 मिनटात मी माझ्याबद्दल आणि शिवास्कूलबद्दल तुम्हाला एक अल्प माहिती देतो. मी प्रताप भोसले, बी फार्म एम टेक, गेट आणि नेट क्वालिफाय झालेला आहे. 2017 पासून मी या शिक्षण क्षेत्राशी माझं नातं ॲक्च्युली जोडलेलं आहे. 2020 पासून मी माझ्या स्वतःच्या वेबसाईटवर आणि ॲप्लिकेशनवर UPSC ह्या ऑप्शनलसाठी झूलॉजी या विषयासाठी नोट्स आणि लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. आत्तापर्यंत आपण 4000 पेक्षा जास्त प्रती ह्या माझ्या पुस्तकांच्या सेल केलेल्या आहेत. त्याचबरोबर माझे यूट्यूब या चॅनलवर ऑलमोस्ट आपण पाहत आहात की 2000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. सगळ्यात जास्त कम्युनिटी जी माझ्यासोबत जोडल्या गेलेली आहे ती म्हणजे टेलिग्रामवर आहे, जिथे की 8000 पेक्षा जास्त UPSC झूलॉजी प्रिपरेशन करणारे माझ्यासोबत विद्यार्थी जोडल्या गेलेले आहेत. आत्तापर्यंत मी बायोलॉजी विषयाच्या जवळपास 11 पुस्तकांचे पब्लिकेशन केलेले आहे. अजून 2 पुस्तकांचे पब्लिकेशन हे येत्या 1 महिन्यात होईल. त्याचबरोबर अजून असे फार्मसी आणि काही विषयाच्या संदर्भातले 2 ते 3 पुस्तके माझे पब्लिक केलेले आहेत. मी हा मूळचा परभणी जिल्हा महाराष्ट्रातला रहिवासी आहे. तर आत्तापर्यंतचं माझे जे काही सेटअप आणि क्लासेस आहेत ते परभणीमधूनच मी घेत होतो. आत्ता मला सायमल्टेनियसली आपल्याला 6 to 10th मध्ये आणि 10 to 12th मध्ये जी काही बायोलॉजी विषयासाठी टीचिंगची गरज आहे त्यावर मी सध्या काम करत आहे. त्याच उद्देशून आपण एक लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत, जी की भरपूर बायोलॉजीच्या लेक्चरचे कन्सेप्ट असतील, काही अशा गोष्टी असतील जे की विद्यार्थी पाठांतरामध्ये वेळ घालवतात, त्या गोष्टी आपण सोप्या पद्धतीने कशा करत असतो झूलॉजी हा विषय शिकताना हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला लेक्चरची सुरुवात करूया. आजच्या लेक्चरचे कंटेंट हे असे काही आहेत की या लेक्चरच्या कंटेंट नंतर तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 क्वेश्चन्स असे येतील जे की तुम्हाला पाठांतर कधीच करावे लागणार नाहीत. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. सर्वप्रथम स्टार्ट करूया आपण हार्टच्या डायग्रामपासून. काही काही गोष्टी मी इथे डायरेक्ट स्टार्ट करून काही काही गोष्टी आपण नंतर पाहणार आहोत, कारण की हे लेक्चर्स काही सिलॅबसला अनुसरून लेक्चर्स असे नाही आहेत. हे फक्त आपण असे म्हणू की काही ट्रिक्स सारख्या गोष्टी आहेत जे की तुम्हाला फक्त बायोलॉजी समजण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी मदत करेल. तर सुरुवात करूया फर्स्ट हार्टच्या डायग्रामपासून. तर मी जेव्हा जेव्हा कोणत्या डायग्राम मी काढतो मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ही डायग्राम काढण्याच्या पद्धतीकडेही लक्ष दिलं पाहिजे, कारण की बायोलॉजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तो म्हणजे डायग्राम पार्ट आहे. एकदा तुम्हाला डायग्राम समजली की त्याच्यानंतर बायोलॉजी समजणे खूप सोपे जाते. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दी डायग्राम ऑफ दी हार्ट. ओके, सो वेन एवर यू आर ड्रॉइंग द डायग्राम ऑफ दी हार्ट, ओके, सो देर आर सम थिंग्स विच यू नीड टू रिमेंबर. ओके, सो लेट्स सी वॉट दे आर. हार्टची डायग्राम काढणे फार सोपे आहे. ठीक आहे, हार्टच्या 2 ते 3 डायग्रामच्या व्हेरिएशन्स असू शकतात. आपल्याला कोणता पार्ट एक्सप्लेन करायचा आहे त्यानुसार आपण कोणची डायग्राम काढणार आहोत हे डिपेंड आहे. ठीक आहे, आज मी डायग्राम जो काढणार आहे त्या डायग्राममध्ये आपण हार्टचे जे वॉल्व्स आहेत त्या वॉल्व्सला आणि वॉलला फोकस करणार आहोत, त्यामुळं मी ही सेक्शनल डायग्राम काढत आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. ठीक आहे, सेकंड पार्ट आहे हा वेंट्रिकल्स काढण्याचा. त्यानंतर आपल्याला ऑरिकल्स काढायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आतमधले वॉल्स जे आहेत ते शो करणार आहेत, जे की राईट साइड अँड लेफ्ट साइडला असणार आहेत. ठीक आहे, ही झाली हार्टची राईट साईड आणि ही झाली लेफ्ट साईड. ठीक आहे, देन वी विल हॅव टू ऍड द इंटरनल पार्ट. ओके, सो दीज आर द 2 वॉल्स, लाईक द
वन वॉल्व विल बी देयर ऑन दिस साइड विच विल बी इन बिटवीन राइट. सो दीज आर द ऑरिकल्स राइट. यू कैन ऑल्सो कॉल देम एज एन एट्रियम एंड दीज आर द वेंट्रिकल्स. सो देर इज अ वॉल विच इज देयर इन बिटवीन दीज आट्रियम एंड वेंट्रिकल्स. ओके देर इज अ वन वॉल ईच ऑन बोथ ऑफ दिस साइड राइट. सो लेट्स सी. सो देर इज अ ट्राइकस्पिड वॉल्व इज देयर ऑन राइट साइड एंड बाइकस्पिड वॉल्व इज देयर ऑन द लेफ्ट साइड. ओके सी दिस इज वॉट द स्टूडेंट्स हैव अ कन्फ्यूजन. विद्यार्थ्यांना हेच कन्फ्युजन असतं की ट्रायकस्पिड वॉल्व कोणत्या साईडला आहे आणि बायकस्पिड वॉल्व हा कोणत्या साईडला आहे. ठीक आहे आणि याचवर आपण काही दुसरे फॅक्ट्स शिकणार आहोत बायोलॉजीचे की ज्यावरून तुम्हाला हे नेहमीसाठी लक्षात राहील की ट्रायकस्पिड वॉल्व हा राईट साईडला असतो आणि बायकस्पिड वॉल्व हा लेफ्ट साईडला असतो. ठीक आहे त्याआधी आपण राहिलेली ही जी हार्टची डायग्राम आहे ती कम्प्लीट करूया. हे इंटरनल स्ट्रक्चर झाल्याच्या नंतर आपल्याला हे जी कवरिंग सुद्धा हार्टशी काढून घ्यायची आहे. वेंट्रिकल्सची कवरिंग करताना तुम्हाला एक लक्षात गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ओके दॅट यू विल हॅव टू कन्सिडर वन डिफरेंशिएटिंग पॉईंट व्हाईल आय एम ड्रॉइंग दिस डायग्राम ऑफ द वेंट्रिकल्स. दॅट इज व्हॉट व्हॉट एव्हर दिस थिकनेस ऑफ द वॉल्स ऑफ दिस वेंट्रिकल इज देअर इट इज काइंड ऑफ larger or higher thickness is there as compared to the walls of this right ventricle. Right ventricle chi ji wall chi thickness ahe hi kami ahe konacha left ventricle cha. Okay hi ka kami ahe yacha reason fakt ekach ahe ki jeva apan he regular lecture madhe study karu tevha tumhala mahiti hoil ki je heart la rakt purota hoto whatever the blood which come into the heart okay फ्रॉम दिस राईट वेंट्रिकल इट गोज टू द लंग्स. राईट वेंट्रिकल मधून ते लंग्सकडे जातं ऑक्सिजनेट होण्यासाठी राईट. अँड वेन इट कम्स बॅक इन टू दिस लेफ्ट वेंट्रिकल फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल इट विल गो इन टू वेअर इन टू द एवर्टा ऑर टू थ्रू आउट द बॉडी. ओके संपूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करण्याचं काम हे लेफ्ट वेंट्रिकलचं असतं त्यामुळं याची जी पंपिंग पॉवर असते. ओके सी दिस लेफ्ट वेंट्रिकल इज गोइंग टू सप्लाय ब्लड टू द ऑलमोस्ट एंटायर नॉट ऑलमोस्ट एंटायर बॉडी ऑफ आर ह्युमन्स राईट. सो दॅट्स वाय द वॉल्स ऑफ दिस लेफ्ट वेंट्रिकल शुड बी थिक. वाय बिकॉज दीज वेंट्रिकल्स or the left ventricle generate very high pressure okay to pump that blood. Okay you can imagine that the this left ventricles has to pump the blood from this location to this also and up to our these toes also or even up to our legs also right. So that's why here it requires very high pressure. theek hai ya ventricles la je blood pump karnar te aorta madun te purna body la supply karaycha asta tyamule jasta pressure idha create karava lagta tyasathi jasta energy chi aplyala garaj aste tyamule ya ventricles chi wall hi thick aste. theek hai ata he points ya lecture madhe shiknyache sarkhe nahiyet pan tari kahi short ह्या जे डायग्रामॅटिक डिफरन्शिएशन पॉईंट आहेत ते आपण बघू. ठीक आहे रेग्युलर लेक्चर्स जेव्हा आपले चालू होतील त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सॉल्व करता येईल. ठीक आहे हे फक्त लेक्चर्स यासाठी आहेत की काही असे पॉईंट्स आहेत की जे आपण पाठांतर करतो ते का नाही पाठांतर करायचे आणि असे कोणते पार्ट्स आहेत बॉडीचे दुसरे की त्यांच्या मदतीने आपण संपूर्ण हे पाठांतराचे पॉईंट लक्षात कसे ठेवू शकतो त्यासाठी. ठीक आहे तर ही वॉल्स ऑफ द हार्ट आहे. ठीक आहे आता आपल्याला फक्त काय करायचं की हा जो ट्रायकस्पिड वॉल्व जो आहे याला ट्रायकस्पिड का म्हणतात. याला तीन फ्लॅप्स आहेत तीन कस्प आहेत. ठीक आहे किती तीन. बायकस्पिड वॉल्वला किती कस्प आहेत दोन. ठीक आहे आता तुम्ही हेही म्हणाल की सर इथे तीन कस्प का आणि इथे बाय दोन कस्प का. ठीक आहे जास्त डिटेलमध्ये नाही पण शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. ओके यू कॅन ऑल्सो आस्क दॅट व्हाय देर आर थ्री कस्प आर देअर अँड व्हाय देर आर टू कस्प आर देअर. ठीक आहे सी as the blood is coming into the heart from this valves na the requirement of this valve is that it should open freely. okay that can happen with this structure okay which is having what three cusp. ata he ek this area representative valve apan banavlela hai. theek hai tumhi pahu shakta jar yachi opening karat asel ha jar valve asa ita asel ani varun jar blood ale theek hai tar this valve can easily open okay because there are three फ्लॅप्स आर देअर. ठीक आहे हे इझिली वॉल्व ओपन होतोय आणि हा अलाव करतोय कशासाठी ब्लड येण्यासाठी. हीच रिक्वायरमेंट आहे या हार्टची. ठीक आहे या राईट साईडच्या हार्टची.
आणि इकडे जी रिक्वायरमेंट इकडे अजून इथे बाईक स्पीड असण्याचे कारण काय असू शकते, ठीक आहे. याचं एक कारण मे बी असं हे असू शकते की कारण इथे जे हाय प्रेशर जनरेट होणार आहे, इथे जर हा वॉल्व जर ट्रायक स्पीडवाला असेल तर यातलं जे ब्लड आहे ते मे बी लेफ्ट ऑरिकलमध्ये जाऊ शकतं. त्यासाठी हे जो हा जो वॉल्व आहे हा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तो वॉल्व स्ट्रॉंग कधी होऊ शकतो, जर आपण बाईक स्पीड वॉल घेतलं तर तुम्ही पाहू शकता की याच्या ओपनिंग होताना हा ट्रायक स्पीड वॉल सारखा इतक्या इझिली ओपन नाही होणार, ठीक आहे. त्यामुळं हा अगर हा लवकर आज ओपन नाही झाला तर हा मदत करेल इथलं जे सगळं ब्लड आहे ते कुठं पंप करण्यासाठी, पूर्ण बॉडीला, ठीक आहे. तर हे आपण डिटेलमध्ये पाहू कोणत्या एखाद्या लेक्चरमध्ये, पण आत्ता मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये सांगितलं कारण की याच्याशी रिलेटेड आपण भरपूर काही गोष्टी बघणार आहोत आज, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा की ट्रायक स्पीड वॉल राईट साईड, बाईक स्पीड वॉल हा लेफ्ट साईड. पण पुन्हा तोच प्रश्न येतो की लक्षात कसं ठेवायचं, ठीक आहे. तर आपल्याला हे पाठांतर नाही करायचं आहे, तर यासाठी आपल्याला अजून काही गोष्टी पाहायच्यात, ठीक आहे. आपण त्या एक एक गोष्टी पाहू, ओके. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवण्यासाठी आपण एक अजून एक ऑर्गनचं स्ट्रक्चर बघणार आहोत, ओके. आणि त्या ऑर्गनचं स्ट्रक्चर म्हणजे आहे आपलं लंग्स, ठीक आहे. सर लंग्सची डायग्राम काढूया आपण पहिले, ठीक आहे. चलो डायग्राम काढताना पूर्ण लक्ष द्या कारण की जर तुम्ही या प्रकारे डायग्राम काढली तर तुमच्या परीक्षेमध्ये खूप चांगला वेळ वाचणार आहे, ठीक आहे. मी तुम्हाला कधीही माझ्या लेक्चरमध्ये कोणची 3D डायग्राम किंवा खूप सुंदर अशी डायग्राम नाही दाखवणार, का? कारण की खूप सुंदर डायग्रामसाठी खूप जास्त वेळ लागतो, आपल्याला परीक्षेमध्ये तो नसतो. बायोलॉजीमध्ये तुमचं सगळ्यात महत्त्वाचं एकच फॅक्टर असतं की त्या डायग्रामनी तुम्हाला कन्सेप्ट डिलिव्हर झाली पाहिजे. बायोलॉजीमध्ये आर्टिस्ट आपल्याला नको आहेत, तसं असतं तर सगळे पेंटर सगळे आर्टिस्ट आज डॉक्टर झाले असते, ओके. त्यासाठी आपल्याला फक्त कन्सेप्च्युअल डायग्राम काढायची आणि त्याला सोडून त्या डायग्राममध्ये जास्त वेळ नाही घालायचा आपल्याला, ठीक आहे. पण मी ज्या पद्धतीने काढतो त्या पद्धतीने जरी तुम्ही शिकलात तरी तुमचा डायग्राम पार्ट हा लवकर लवकर होऊ शकतो, ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे लंग्सचा तो ट्रॅकिया आणि हा इथं आपण जो काढतोय तो ब्रॉन्काय काढतोय, ठीक आहे. एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला, ठीक आहे. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, ओके. तुम्ही आतापर्यंत हे कधी विचार नसेल केला की अशा प्रकारे काय आपण गोष्टी बायोलॉजीमध्ये कम्पेअर करू शकतो का, पण लेक्सी, ठीक आहे. याच्यानंतर डायग्राम काढण्याची एक ट्रिक म्हणू किंवा एक पद्धत म्हणू, ठीक आहे, की चांगली लंग्सची डायग्राम कशी काढू शकतो आपण, ठीक आहे. तर हे तीन पॉइंट्स मी आता सध्या आखून घेतलेले आहेत, ठीक आहे. हे तीन पॉइंट्स आपल्याला असे कनेक्ट करायचे आहेत, ठीक आहे. हा एक पार्ट. सेकंड पार्टमध्ये आपल्याला सेम लेफ्ट साईडलाही काढायचे आहेत, पण लेफ्ट साईडमध्ये फक्त एक फरक आहे. आपल्याला हे माहिती आहे की लेफ्ट साईडला आपलं हार्ट लोकेटेड आहे, राईट. त्यामुळे इथे जे लेफ्ट साईडला हार्ट लोकेटेड असणार आहे त्यामुळे एक आर्च प्रकार आर्च काइंड ऑफ थिंग आहे, एक खड्डा टाइप प्रकार एक गोष्ट आहे, और नॉच टाइप ऑफ थिंग आहे जी की काय अकोमोडेट करेल, जी की हार्टच्या जी स्पेस लागणार आहे त्याला अकोमोडेट करेल, ठीक आहे. तर त्या प्रकारे आपल्याला त्याचं स्ट्रक्चर काढावं लागेल. ठीक आहे, दोन्ही साइडस. सो दिस इज ऑन द लेफ्ट अँड दिस इज ऑन द राईट. आता याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी की आपल्याला मदत करणार आहे ट्रायक स्पीड वॉल आणि बाईक स्पीड वॉल लक्षात ठेवण्यासाठी. ती काय? ती हीच की ह्युमन्समध्ये जे राईट लंग आहे ते तीन लोब्समध्ये आहे आणि लेफ्ट लंग जो आहे तो दोन लोब्समध्ये आहे, ठीक आहे. सी, नेचरने जेव्हा आपल्याला बनवलं ना, बऱ्याचदा ह्या गोष्टी अशा प्रकारे जर आपण विचार केला तर कदाचित आपल्याला असं वाटतं की काय हे डेलिबरेट केलेलं आहे की मुद्दाहून काही गोष्टी अशा केलेल्या आहेत का की जेणेकरून आपली जी आपलं जे शिक्षण आहे आपली जी स्टडी जी आहे ती सोपी होईल, ठीक आहे. आता तुम्ही हा विचार करू शकता नेहमीसाठी की राईट साईडचं जे लंग्स आहेत ते लंग्स जो आहेत तो सुद्धा तीन लोबचा आहे आणि तीन वॉल्व तीन कस असणारा कोणत्या साईडला वॉल्व आहे? ट्रायक स्पीड वॉल्व हार्टच्या राईट साईडला. सेम थिंग, हार्टच्या लेफ्ट साईडला दोन
फ्लॅप असणारा बायकस्पिड वाला आहे आणि लंग्स सुद्धा लेफ्टचे कोणचे आहेत, दोन लोब्सचे आहेत. ठीक आहे, तर मला असं वाटते तुम्हाला हे गोष्टी थोडी लक्षात ठेवण्यासाठी मदत करतील. पण ही गोष्ट इथेच थांबत नाही, अजून काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला ह्या दोन गोष्टी सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी मदत करतील. ठीक आहे, ती काय आहे बघूया. नेक्स्ट स्ट्रक्चर, पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आहे. आपण सध्या राईट साईड बद्दल विचार करतोय ना, राईट साईड बद्दल बऱ्याचशा गोष्टी स्टडी करतोय, राईट. तर ह्या राईट साईड ऑफ बॉडीवर अजून काही दोन गोष्टी आहेत ज्या की स्पेसिफिक आहेत, त्या कोणत्या आहेत? ओके, बऱ्याच जणांना माहिती असेल पण मी सांगतो. राईट साईड ऑफ द बॉडीमध्येच अजून एक ऑर्गन आहे, विच इज व्हॉट? लंग, सॉरी लिव्हर. ठीक आहे, हे जे लिव्हर जे आहे ते सुद्धा आपल्या कोणत्या साईडला आहे? राईट साईडलाच आहे. अजून एक ऑर्गन आहे जो की आपल्या राईट साईडलाच, मोस्ट ऑफ द पीपलच्या राईट साईडला लोकेट आहे, तो कोणचा? तो म्हणजे अपेंडिक्स. ठीक आहे, आपण जर राईट साईडला असं एक प्रकारे फोकस करतो आहे की आपण म्हणतो राईट साईडलाच तीन कस सालवाल वाल्व आहे, राईट साईडलाच तीन लोब असणारा राईट लंग आहे, तर राईट साईडमध्येच काही स्पेसिफिक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ती आहे म्हणजे काय? हा लिव्हर आणि अपेंडिक्स हे पण आपल्या बॉडीच्या राईट साईडमध्येच लोकेटेड असतं. ठीक आहे, आता ही गोष्ट इथेच अजून नाही थांबत, अजून काही गोष्ट आहे की जी तुम्हाला कोरिलेट करता येईल कशासोबत? आपल्या लंग्ससोबत आणि ट्रायकस्पिड वॉल्वसोबत. नेक्स्ट जे आपल्याला बघायचं आहे ते आहे ॲड्रेनल ग्लँड. ठीक आहे, तर ॲड्रेनल किंवा आपण किडनी पण घेऊ, कारण की किडनी आणि ॲड्रेनल ग्लँड दोन्ही आपल्याला मदत करणार आहेत ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, ही आहे राईट साईडची किडनी आणि ही आहे लेफ्ट साईडची किडनी. ठीक आहे, यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व कराल तर मी ही जी लेफ्ट साईडची किडनी ड्रॉ केली आहे ती थोडी हायर ड्रॉ केली आहे. ओके, आय हॅव ड्रॉन दिस लेफ्ट साईडेड किडनी स्लाइटली हायर. ओके, सी द रिझन इज, ओके, याचं कारण काय आहे? हे जे लिव्हर याच्या वरी सिच्युएटेड आहे ना, वॉट एवर द लिव्हर विच इज सिच्युएटेड अबव दिस किडनी, ओके, बिकॉज ऑफ दॅट देर इज सम स्पेस हॅज बीन क्रिएटेड. ओके, त्या लिव्हरला काही स्पेस लागेल ना, त्यामुळे ही थोडी किडनी खालच्या साईडला सरकली आहे. ठीक आहे, पण हा पण एक लक्षात ठेवण्यासाठी पॉईंट आहे आपल्याला की राईट किडनी इज स्लाइटली लोअर दॅन दी लेफ्ट किडनी. ठीक आहे, आपण ट्रायकस्पिड वॉल पासून काही काही गोष्टी एक एक कोरिलेट करत आलोय कंपॅरिझननी. ठीक आहे, आपण जर ह्या इंडिव्हिज्युअल गोष्टी स्टडी केल्या तर मे बी आपल्याला लक्षात राहण्यासाठी अवघड जातील, पण या प्रकारे जर कंपेअर करून लक्षात ठेवल्या तर त्या सोप्या जातील. ठीक आहे, तर लक्षात ठेवू, हे एक मे बी तुम्हाला लक्षात असेल की हे जी लाईट किडनी आहे ती स्लाइटली लोअर का आहे? बिकॉज ऑफ दी लिव्हर. ओके, नॉट ओनली दॅट, अजून एक इंटरेस्टिंगचा असा एक डिस्टिंक्शन पॉईंट आहे जो की आपल्याला लक्षात ठेवू शकतो. काय? तीन लोब्स ऑफ लंग और ट्राइकस्पिड वॉल. व्हाट इज दैट? दैट इज द एड्रेनल ग्लैंड. आणि त्यात एक स्पेसिफिक डिफरेंस आहे, राइट एड्रेनल ग्लैंड विच इज लोकेटेड अबव द किडनी और द लेफ्ट एड्रेनल ग्लैंड विच इज लोकेटेड अबव द लेफ्ट किडनी. दैट इज व्हाट? दिस इज ट्रायंगुलर इन स्ट्रक्चर. ओके, ही जी राइट साइड ची जी दी एड्रेनल ग्लैंड आहे ती त्रिकोण च्या आकारामध्ये आहे, म्हणजे त्याला किती अँगल्स आहेत? तीन. लेफ्ट साईडची जी ॲडेनल ग्लँड आहे इट इज क्रिसेंट शेप्ड. ओके, चंद्राकृती आकाराची आहे, त्यामुळे मे बी आपण त्याला असं म्हणू शकतो हा एक आणि हे एक, त्याला किती कोण आहेत? दोन, किंवा किती पॉईंट्स आहेत? दोन. ठीक आहे, पुन्हा बघा निसर्गाने बनवताना आपल्याला आपल्या शरीरामध्येच अशा कित्येक गोष्टी बनवल्या की ज्या आपल्याला परीक्षेमध्ये पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी मदत करतील. आपल्याला फक्त त्या दृष्टीनं त्या गोष्टींना बघायचं आहे. ठीक आहे, हे पण एक गोष्ट तीन आणि दोन मध्ये डिफरन्शिएट झाली. आता कशासोबत? नाऊ यू कॅन डिफरन्श यू कॅन कोरिलेट दिस थ्री ऑर ट्रायंगुलर शेप ऑफ दिस ॲड्रेनल ग्लँड विथ द थ्री लोब्स ऑफ द लंग्स ऑर ट्रायकस्पिड वॉल. यू कॅन कोरिलेट दिस क्रिसेंट शेप्ड ऑफ द ॲड्रेनल ग्लँड विथ दी ऑर टू हॅविंग टू काइंड ऑफ अँगल्स ऑफ दिस द ॲड्रेनल ग्लँड टू वॉट? टू लोब लंग. ऑर यू कॅन कंपेअर दिस विथ वॉट? टू कस्ट वॉल. ठीक आहे, इथेच ही गोष्ट अजून संपत नाही. अजून एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर
आपण करू शकतो, ठीक आहे. तो काय आहे, जो की राईट साईडचा आहे, ठीक आहे. सी, एवढ्या जेव्हा आपल्या राईट साईडच्या गोष्टी, आपण असं म्हणू किडनी खाली आली लिव्हरमुळे, ठीक आहे, पुन्हा जो वॉल्स ॲडेनल ग्लँड सुद्धा आहे ट्रँग्युलर झाली, याच्याशी रिलेटेड असं काही होतं की माझी अशी इच्छा होती की जर आपल्याला टेस्टिसच्या संदर्भातही जर काही डिफरेंशिएटेड पॉईंट भेटला बिकॉज ऑफ दी ऑल ऑफ दिस ऑर्गन्स, देन लक्षात ठेवायला सोपं जाईल. ओके, मे बी लाईक राईट टेस्टिस इज स्लाइटली लोअर दॅन द लेफ्ट टेस्टिस. ओके, पण जेव्हा आपण स्टडी करू ना, आपल्याला फक्त ही गोष्ट तशी नाही फाइंड आउट होत. ओके, राईट टेस्टिसबद्दल एक डिफरन्शिएटिंग पॉईंट आहे, पण तो असा नाही आहे की राईट टेस्टिस इज स्लाइटली लोअर दॅन लेफ्ट. ती काय आहे, त्याच्या आधी आपण टेस्टिसचं स्ट्रक्चर काढूया, ठीक आहे, एक्सटर्नल स्ट्रक्चर शॉर्टमध्ये. वॉट एवर दिस राईट टेस्टिस इज देअर इन, आपल्याला फक्त राईट साईडसाठी एक डिफरन्शिएटिंग पॉईंट पाहिजे होता टेस्टिसचा, ठीक आहे. सो दॅट इज वॉट राईट टेस्टिस इज स्लाइटली बिगर ॲज कम्पेअर टू दी लेफ्ट टेस्टिस, ठीक आहे. सो दिस इज गोइंग टू बी अ डिफरन्शिएटिंग पॉईंट अबाउट दिस. आपल्याला एक तरी डिफरन्शिएट करण्यासाठी पॉईंट भेटला ना, फक्त आपल्याला एक आहे की आपण जेवढे रूल्स अप्लाय करतोय की एक एक गोष्ट, सपोज किडनी जशी खालच्या लेवलला आली आहे थोडी बिकॉज ऑफ द लिव्हर, तर तो रूल अप्लाय करायचा नाही. इथे फक्त आपल्याला एक डिफरन्शिएटिंग पॉईंट पाहिजे होता टेस्टिसबद्दल, तो फक्त काय आहे की नाऊ राईट टेस्टिस इज स्लाइटली बिगर ॲज कम्पेअर टू दी लेफ्ट टेस्टिस, ठीक आहे. सो एवढ्या सगळ्या जे पॉईंट आपण पाहिलेत, हे फक्त पॉईंट आपण कशासाठी लक्षात ठेवायचा प्रयत्न केला, किंवा या प्रकारे आपण हे पॉईंट का बघितलेत, कारण की आपल्याला फक्त हे पाहायचं होतं की जे ट्रायकस्पिड वॉल्व आणि बायकस्पिड वॉल्व आहे, तो वॉल्व जो आहे तो लक्षात कसा ठेवायचा, कोणता वॉल्व हा कोणत्या साईडला आहे तो लक्षात कसा ठेवायचा, ठीक आहे. आणि मला असं वाटतं या पद्धतीने जर आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या, ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केले आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी काहीही अवघड जाणार नाहीत, ठीक आहे. आपण हार्ट इंडिव्हिज्युअली स्टडी केलेलं असेल, लंग्ससुद्धा इंडिव्हिज्युअल स्टडी केले असेल, लिव्हर केले असेल, अपेंडिक्स केले असेल, किडनीज केले असतील, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम केले असेल, पण जेव्हा आपण या प्रकारे या सगळ्या गोष्टींना लिंक करू, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण बायोलॉजी शिकू, ठीक आहे. आपल्याला कारण की या ऑर्गन्सच्या लोकेशनसुद्धा प्रत्येकांना माहिती पाहिजेत, ठीक आहे, कोणत्या साईडला कोणचं ऑर्गन आहे, ठीक आहे, कोणच्या बॉडीच्या प्लेसला पेन झाले तर तिथे कोणतं ऑर्गन आहे आणि आपल्याला कोणता प्रॉब्लेम असू शकतो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि जोपर्यंत आपण ह्या गोष्टी अशा प्रकारे कोरिलेट करून शिकणार नाहीत, तोपर्यंत या गोष्टी आपल्याला पाठांतर करावे लागणार त्या गोष्टींचे, ठीक आहे. तर अशाच गोष्टी सिम्प्लिफाय करून मी माझ्या या ऑलमोस्ट 13 पुस्तकांमध्ये झुलॉजी आणि बरेचसे बॉटनीचे चॅप्टरसुद्धा इन्क्लूड केलेले आहेत, जाणेकरून की ही बायोलॉजी स्टडी करण्याची जी प्रोसेस आहे ती भरपूर प्रमाणात सोपी होणार आहे, ठीक आहे. आपण अशाच एखाद्या लेक्चरमध्ये परत भेटूया. तुम्हाला जर यावर काहीही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुप जो मी एक नवीन क्रिएट केला आहे तो जॉईन करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, किंवा या यूट्यूबच्या लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही करू शकता. मी प्रताप भोसले, तुम्हाला भेटेल पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत नमस्कार.